पोर्शे कार घटना की कार्रवाई पर प्रतिक्रिया देते हुए अनिल देशमुख ने राज्य सरकार पर दोषी को शरण देने का आरोप लगाया है, जहां उन्होंने कहा कि यकीनन पोर्शे कार घटना की कार्रवाई में दोषी को बचाने का प्रयास राज्य सरकार करी है और मृतकों के विसेरा में अल्कोहल मिलाया गया है ताकि न्यायालय में मृतक ही नशे में होने की बात सिद्ध की जा सके, जो काफी निंदनीय बात है। त्याचे ब्लड सैम्पल बदलवण्यात आले, कारण की त्याला वाचवायचा राज्य शासनातर्फे प्रयत्न झाला आणि त्याचबरोबर त्याला वाचवत असताना जे दोन युवक मृत्युमुखी पडले तेच कसे दारू पिऊन होते, त्याच्यामुळे त्यांचा जो विसेरा काढण्यात आला त्या विसेरामध्ये अल्कोहोलचा अंश टाकून तो विसेरा कसा अल्कोहोल पॉझिटिव्ह येईल या पद्धतीनं प्रयत्न चालू आहे ही माझी खात्रीलायक माहिती आहे, जेणेकरून उद्या जर केस कोर्टामध्ये गेली तर जे मृत्युमुखी पडले तेच दारू पिऊन होते अशा पद्धतीचा दाखवायचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे आणि हे जर होत असेल तर अतिशय दुर्दैवी अशी घटना होईल की अशा पद्धतीनं जर होत असेल आणि जो आरोपी आहे त्याला शिक्षा न होता जर त्या दोन बिचारे वारले त्यांना जर दारू पिऊन दाखवत असेल तर अशा पद्धतीचं घडलं तर अतिशय चुकीचं होईल, त्याच्यामुळे अशा पद्धतीचा विसेरा जो रिपोर्ट आहे तो बदलवण्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला आहे ही माझी खात्रीलायक माहिती आहे। साथ ही इस वक्त एक सूचक टिप्पणी करते हुए उन्होंने कहा कि यदि ऊपरी दबाव के चलते कोई अधिकारी विसेरा में अल्कोहल मिला सकता है तो आप सोच सकते हैं कि यह किसका काम हो सकता है। ऐसा हे सर्व होतं एखादा पुलिस अधिकारी वरच्या दबावाखाली सर्वच पुलिस असं करतंय, पण जे काही वरच्या दबावाखाली येऊन विसेरा आल्यानंतर त्याच्यात जर अल्कोहोलचा टाकून तो विसेरा पॉझिटिव्ह झाला पाहिजे या पद्धतीचा प्रयत्न करत असेल तर त्याला आदेश देणारा कोण असू शकतो हे तुम्ही समजून घ्या। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।